नमस्कार। हा ऑडिओ आपली जी कंबाईन परीक्षा होते, कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी, ग्रुप सी मधलं स्पेशली जी सर्वांसाठी उपलब्ध असते ती परीक्षा म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टरची परीक्षा। तर ह्या दोन परीक्षांच्या तयारीच्या अनुषंगाने थोडंसं नव्या मुलांसाठी गायडन्स असं एक स्वरूप या ऑडिओचं आहे। जशी राज्यसेवेची नव्या लोकांसाठीची ऑडिओ काल परवा टाकली होती, तशी ही त्या स्वरूपाची ऑडिओ असणार आहे। कंबाईन परीक्षेत मला मेन्सला बऱ्याचदा संधी मिळाली मेन्स देण्याची, STI SO PSI मेन्स एक वेळा आणि एक्साइज SI मेन्स मी कधीही दिली नव्हती, म्हणजे मला ते क्वालिफायज कधी झालो नाही प्रिलिम्स त्याची। तर STI SO मला वाटतं 2-2, 3-3 वेळा ह्या मेन्स दिलेल्या आहेत मी। तर त्याच्या बेसिसवर मला अपयश का आलं तिथे ह्याच्या अनुभवाने मी हे ऑडिओ देतो आहे, ना की त्या परीक्षेत पास कसं व्हायचं आणि त्याचं फॉर्म्युला काय। अपयश मला आलं त्याची कारणं मी समोर ठेवून हा ऑडिओ तयार करायचा प्रयत्न करतो आहे। तर नव्या मुलांनी पहिल्यांदा जसं आपण राज्यसेवेच्या ऑडिओमध्ये बोललो होतो, पहिलं काम हे केलं पाहिजे की फाउंडेशनल स्टडी कम्प्लीट केलं पाहिजे। फाउंडेशनल स्टडी त्या दिवशी पण एक्सप्लेन केला, तर नेमकं करायचं आहे काय, सिलॅबस प्री आणि मेन्स दोन्ही परीक्षेचा। हां, एक राज्यसेवेची जी ऑडिओ आहे ती एकदा तुम्ही सर्वांनी पण ऐकून घ्या, कंबाईन करणाऱ्यांनी पण, कारण त्यामध्ये जे पॉईंट्स डिटेलमध्ये घेतलेत मी फाउंडेशनल स्टडीबाबत ते इथं फार डिटेलमध्ये घेणार नाही। तर प्रिलिम्सचा आणि मेन्सचा सिलॅबस पहिलं काम प्रिंट काढून आपल्याकडे असला पाहिजे, शक्यतो इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेतला ठेवा, काही गोष्टी तुम्हाला जास्त चांगल्या समजतील त्यातून। तुम्हाला ज्या ज्या परीक्षा करायच्या आहेत त्या त्या परीक्षेच्या मेन्सचे सिलॅबस घ्या। म्हणजे समजा तुम्ही STI आणि SO दोन्ही परीक्षेसाठी फोकस करताय, किंवा PSI तिन्ही परीक्षेसाठी करताय, फक्त PSI करताय, डिपेंड्स, पण सगळ्याच परीक्षेसाठी करत असाल तर सगळ्याच परीक्षांचे मेन्सचे सिलॅबस, मेन्सचे सिलॅबस पेपर 2 थोडेसे डिफरन्स आहेत, म्हणून ते मूळ स्वरूपात तुमच्याकडे प्रिंट स्वरूपात पाहिजेत। त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका, प्रश्नपत्रिका साधारण मागच्या 5 घ्या तुम्ही, 19 मागे 5 या प्रकारे। मग त्याच्यामध्ये तुम्ही फक्त ग्रुप बी करणार असाल तर त्यानुसार, ग्रुप बी आणि ग्रुप सी हेही करणार असाल तर त्यानुसार, तुमचं टायपिंग सर्टिफिकेशन असेल तर मग तुम्ही क्लेरिकल आणि जी दुसरी परीक्षा असते त्याच्यामध्ये त्या परीक्षेचंही समजा तुम्ही प्रश्नपत्रिका आणून तुम्ही त्यावर अभ्यास करू शकता। तर करायचं असं की सुरुवातीला महिनाभर प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम ह्याचाच अभ्यास करायचा, प्रश्नपत्रिका प्लेनली वाचायच्या, म्हणजे फार प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून वगैरे नाही तर प्रश्न जाणून घेण्यासाठी, सिलॅबसमध्ये दिलेले घटक आणि आपल्याला विचारले जाणारे प्रश्न हे फक्त जाणून घ्यायचे आहेत आपल्याला, हा त्याच्यामध्ये उद्देश असावा, जाणून घेऊन ऑब्झर्वेशन करणे हे त्याच्यामधला उद्देश। तर प्रिलिम्सचे आणि मेन्सचे दोन्हीही प्रश्नपत्रिका पाहायच्या, वाटल्यास तुम्ही आधी प्रिलिम्सच्या नंतर सगळ्या मेन्सच्या असं करू शकता। मेन्समध्ये सुद्धा मेन्स पेपर 1 सगळे पाहून घेणे, त्याच्यानंतर पेपर 2 पाहायला लागणे, त्याच्यातही STI पेपर 2 ASO पेपर 2 असं डिस्ट्रीब्युशन करून तुम्ही पाहू शकता, त्यातले डिफरन्सेस वगैरे समजून घेऊ शकता। ह्या प्रक्रियेच्या आधी तुम्हाला परीक्षेबद्दलची सगळी माहिती तुम्ही जाणून घ्यायची, ती कशी जाणून घ्यायची तर ते तुम्ही त्या परीक्षेचं स्वरूप वगैरे यूट्यूबवरून वगैरे व्हिडिओच्या स्वरूपातून तुम्ही जाणून घेऊ शकता। MPSC साईटवर परीक्षेचे जे डिटेल्स असतात ते पण पाहून घ्यायचे। तर ह्या सगळ्या प्रक्रिया केल्यानंतर हे काम करायचं आहे, सिलॅबस आणि प्रश्नपत्रिका यांच्यावर डिटेलमध्ये अभ्यास तुमचा झाला पाहिजे। हे झालं की नंतर स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत, आता कुठल्या वर्गापासून कुठल्या वर्गापर्यंत वाचायची ती तुमच्या प्रश्नपत्रिका आणि सिलॅबसच्या अनुषंगाने ठरवायचं स्वतःच। म्हणजे अँशियन मिडेवल हा घटक, म्हणजे इतिहासातला हा घटक आपल्या सिलॅबसला नाही आहे, त्याच्यावर प्रश्न विचारत नाहीत, तर ते वाचायचं नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे। मग ते इतिहासातला कुठल्या वर्गाच्या पुस्तकामध्ये मध्ययुगीन आणि प्राचीन भारताचा इतिहास दिला आहे ते पुस्तक आपण नाही आणायचं, ह्या प्रकारचं तुम्ही सॉर्टिंग त्या ठिकाणी करून स्वतः स्टेट बोर्डाची पुस्तकं आणायची। व्यवस्थित वाचन करायचं, म्हणजे पहिलं साधारण महिनाभर किंवा 20-25 प्रश्नपत्रिकेंचं काम, त्याच्यानंतर वाचन सुरू करायचं आणि पुढचे 2 स्टेट बोर्डाचं बारकाईनं वाचन करायचं, सगळ्या विषयाचे विषयानुरूप वाचायचे, वर्गानुरूप नाही, म्हणजे 5वीचं पूर्ण विषयांचे असं न वाचता इतिहासाचे 5 ते 12 दरम्यान माझे कामाची पुस्तकं,
भूगोलाचाही तसंच, 5वी ते 12वी भूगोल कम्प्लीट वाचून काढायचं, एक एक पुस्तक वाचायचं, 5वी वाचायचं, 10, 6वी वाचायचं, ह्या प्रकारे वाचन करताना जे महत्त्वाचे घटक वाटतील, महत्त्वाचे प्रश्नपत्रिकांच्या अनुषंगाने, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तुमचा झालेला असतो त्यानुसार जे जे महत्त्वाचं वाटेल त्याला त्याला अंडरलाईन करायचं, हायलाईट करायचं तुमच्या सोयीने. हे वाचनाची तुमची पद्धत असावी. साधारण महिना 6 महिन्यामध्ये वाचन करून घ्या. त्याच्यानंतर पुस्तकं सेकंड रिडिंगला घ्या. ज्या क्रमानं वाचलं होतं त्याच क्रमानं सेकंड रिडिंगसाठी घ्यायचं. सेकंड रिडिंगच्या ठिकाणी तुम्ही नोट्स मेकिंग करायचं. एक एक नोटबुक प्रत्येक विषयाला करायची स्टेट बोर्डसाठी म्हणून. त्याच्यामध्ये स्टेट बोर्डचाच डेटा येणार आहे, बाकीच्या कुठल्या पुस्तकातला डेटा येणार नाही. आणि त्या नोटबुकमध्ये त्या विषयाच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकातलं 5वी ते 12वीचं सगळा जो काही डेटा आहे, जो महत्त्वाचा वाटतो परीक्षेच्या अनुषंगाने तुम्ही अंडरलाईन करून ठेवला आहे, तो लिहून काढा चांगल्या म्हणजे व्यवस्थित पद्धतीनं. याचा फायदा असा असतो की प्रत्येक वेळी परीक्षेच्या आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही ती वही नक्की वाचू शकता. आणि स्टेट बोर्डचं महत्त्व स्पेशली कंबाईनला, म्हणजे राज्यशिबिरला तर आहेच पण कंबाईनला त्याच्यापेक्षा जास्त आहे. खूप जास्त प्रश्न त्याच्यामधून डायरेक्ट उचलले जातात. मग हे तुम्ही काम करायचं, नवे स्टेट बोर्ड वापरायचे. आता जुने स्टेट बोर्ड आता मिळतही नाहीत, त्यामुळे नवीन स्टेट बोर्ड तुम्ही नक्की वापरा सगळ्या विषयांचे. आता विज्ञानासारखा विषय तुम्हाला 11वी 12वी वापरायची गरज नाही, 10वीपर्यंतचे विज्ञानाची पुस्तकं तुम्ही वापरू शकता. भाषेचे वाचायची गरज नसते, गणिताची वाचायची गरज नसते, तुम्हाला माहिती. तर ह्या प्रकारे तुम्ही तयारी करायची आहे. स्टेट बोर्डाचं लिखाणासहित कम्प्लिशन हे सगळं 3 महिन्यात आटपावं नव्या तयारी करणाऱ्यांनी. अग्नी ज्यांनी समजा काही तयारी चालू केली असेल त्यांनी थोडंसं ह्या पद्धतीनं, आता समजा काही जणांनी आधीच तयारी केली असेल चालू आणि 6 महिने झालेत तयारी चालू करून, आता सगळं ते कोळंबे सरांचं पुस्तक, ह्या सरांचं पुस्तक, ते पुस्तक हे वाचन चालू आहे, स्टेट बोर्ड पण वाचले पण आमच्या पद्धतीनं जशी पद्धत चालू होती त्यानुसार वाचले, अशांनी काय करायचं. तर ह्या पद्धती तुमच्या पद्धतीनं माझ्या पद्धतीमध्ये थोडा काय डिफरन्स वाटत असेल, समजा सर पुस्तक तर वाचले पण नोट्स नाही काढले, म्हणजे स्टेट बोर्डाची वही नाही बनवली, तर मग तुम्ही ती वही बनवा. त्याच्यासाठी दिवसाला 2 तास थोडेसे द्या तुम्ही ह्या कामासाठी. बाकी तुमचा अभ्यास जो काही चालू आहे ज्या स्टेजला आहे तिथून पुढे तो चालूच ठेवात कंटिन्यू, पण हे 2 तास थोडंसं बसून ते स्टेट बोर्डाची नोटबुक तयार करायचा प्रयत्न करा. कोणी प्रश्नपत्रिकांचा असा डिटेल अभ्यास केलाच नसेल, प्लेन स्टेट प्रश्नपत्रिका वाचल्याच नाही, आम्ही डायरेक्ट त्या प्रश्नांचं जे पुस्तक मिळतं प्रकाशनांचं ते डायरेक्ट आणलं ते वाचले, तर त्यांनी मात्र प्रश्नपत्रिका किमान 2 ते 3 वर्षांच्या आणाव्यात. त्यालाही पुन्हा एक साधारण तासभर वगैरे त्याला रोज देऊन तेसुद्धा एकदा प्लेनली कवर करावं, त्याचा फायदा होत असतो. फाउंडेशनचा ऑब्व्हियसली फाउंडेशनचा फायदा होणारच आहे, तुमचा वेळ वाचतो नंतरचा. तर ही गोष्ट नक्की करावी ज्यांनी ऑलरेडी सुरुवात केली आहे त्या लोकांनी. आता जे पुढे काय करायचं, म्हणजे एकदा हे 3 महिन्याचं झाल्यानंतर पुढे, तर त्याच्यामध्ये आपल्याला जी काही बुक लिस्ट वगैरे म्हणतो, मागे मी रोहित सरांची बुक लिस्ट शेअर केली होती. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याकडे ESO आणि STI ह्याच्या दोन्ही मेन्सच्या बुक लिस्ट आपल्या चॅनलवर आहेत. PSI मेन्सची बुक लिस्ट पण मी काही दिवसातच कुणाकडून तरी घेऊन चॅनलवर टाकायचा प्रयत्न करतो. तुम्हाला मिळून जातील कुठल्याही चॅनलवर, त्या मिळून जातील, मग त्या बुक लिस्ट तुम्ही बघायच्यात. आता ते परीक्षा कोणती करायची याच्यावर डिपेंड करतं. तिन्ही परीक्षा करणार असाल तर तिन्ही परीक्षेच्या मेन्सचा अभ्यास आधी झाला पाहिजे. ओके, आधी मेन्सचा अभ्यास आणि मग प्रिलिम्सचा अभ्यास. मग आता हे सगळं पुढच्या अटेम्प्टसाठी आहे, म्हणजे ही आत्ता जी होणारी परीक्षा आहे ती तुम्ही सहज म्हणून देणार असाल तर काही हरकत नाही, पण तुम्ही जो काही 21ची परीक्षेसाठी किंवा 22च्या परीक्षेसाठी करताय त्याचा मेन्सचा अभ्यास कम्प्लीट करून घ्या. मेन्समध्ये तुम्हाला माहिती आहे मराठी इंग्लिश पहिल्या पेपरला मोठ्या मार्कांसाठी आणि काही 20 मार्कासाठी वेगळा सेक्शन, तर तो 20 मार्कांचा सेक्शन वगैरे हे GS जोडून करायचं आणि मराठी इंग्लिशसाठी सेपरेट वेळ द्यायचा मेन्सच्या काळामध्ये, GS साठीचा एक वेळ, असे 2 स्लॉट करून तुम्ही मेन्सचा अभ्यास कम्प्लीट करून घ्यायचा आहे. पुस्तकं कुठली वापरायची वगैरे बुक लिस्टमधून त्या बघून घ्यायचं. प्रत्येक विषयाचा ॲप्रोच वेगळा असू शकतो त्याच्यामध्ये बी. मी जर मला जर वेळ मिळाला तर विषयानुरूपही त्याच्यामध्ये काय ॲप्रोच असावा याची ऑडिओ करता आली तर मी नक्की प्रयत्न करेल. त्याच्यामध्ये मराठी इंग्लिशसाठी जे आहे करायचं आहे तुम्हाला, तर ते तुम्ही राज्यशिबिरची ऑब्जेक्टिव्हची जी मराठी इंग्लिशची ऑडिओ आहे आपली चॅनलवर, तर ती तुम्ही नक्की ऐका, त्याचा तुम्हाला काही ना काही फायदा नक्की होईल.
इंग्लिशचा खूप जणांचा काही प्रॉब्लेम असतो, तर त्यांनी ती इंग्लिशची जी भीती कमी करण्यासाठी म्हणून एक ऑडिओ टाकली होती ती ऐकू शकता, त्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला. तर ह्या गोष्टी तुम्ही कराव्यात. बारीक बारीक जे पॉईंट्स आहेत, समजा एक्साईजला काही मॅन्युअल कायदे आहेत, तर त्याच्यासाठी काय वाचायचं ते एक्साईजची पण एक मेन्सची बुक लिस्ट कोणाकडून तरी मी घेऊन चॅनलवर टाकायचा प्रयत्न करतो. ती तुम्हाला दुसरं कुठे मिळत असेल तर वेलँगूड तिथून घ्या. तर ते कायदे कुठून वाचायचे आहेत, काय वाचायचं ती माहिती करून घ्यायची आणि त्यानुसार वाचन करायचं. त्याचा काय अप्रोच असला पाहिजे हे मात्र ते मेन्स देणारेच, म्हणजे पी एस आयच्या कायद्यांसाठीचा अप्रोच वाचण्याचा काय असतो. तर आता मी फक्त एक वेळात नुसतं जाऊन बसून परीक्षा दिली होती त्यामुळे मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही, पण मी कोणातरी पी एस आय मित्रांना, एक्साईज इन्स्पेक्टर मित्रांना त्या कायद्यांसाठीचा स्पेशल जो काही अप्रोच असतो त्यासाठीची ऑडिओ करण्यासाठी रिक्वेस्ट नक्की करेल. आणि तसं झालं तर मग आपल्या चॅनलवर ते नक्की शेअर करू. बाकीच्या विषयांसाठी मी तुम्हाला मदत करेलच. तर ह्या प्रकारे तुम्ही मेन्सचा अभ्यास साधारण 4 महिने देऊन कम्पिटिशन करायचा प्रयत्न करावा. या दरम्यान पहिला महिनाभर तुम्ही महिना 2 महिने साधारण एक टाइम टेबल बनवावं, ज्याच्यामध्ये सगळे विषय कसे कंप्लीट होतील, की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा ते त्याच्या मार्कांच्या वेटेजनुसार ठरवायचं, आणि त्याचं व्हॉल्यूम वगैरे याच्यापेक्षा मार्कांचं वेटेज, आणि त्यानुसार एक कम्प्लीट रीडिंग झालं पाहिजे. 2 विषय वाचून झाल्यानंतर, समजा तुम्ही भूगोलावरून वाचन सुरू करताय, मेन्सच्या अभ्यासाचं बोलतो आहे मी, भूगोलावरून वाचन सुरू करताय आणि 20-25 दिवसामध्ये पूर्ण भूगोलाचा जो काही स्टेट बोर्डची वही तर आपण वाचणारच आहोत त्याहीवेळी, पण जे काही रेफरन्स बुक तुम्ही ठरवलं असेल ते वाचून झालं, समजा महिनाभरात झालं, तर महिनाभर वगैरे खूप एवढा वेळ आपण देऊ शकणार नाही प्रत्येक विषयाला, पण तुम्ही जर एका वेळी 2 विषय करत असाल तर तसंही चालतं, म्हणजे एका दिवसाचे 2 भाग करून त्यामध्ये 2 विषय तुम्ही करू शकता. त्यातही मायनर आणि मेजर असे सब्जेक्ट तुम्ही नक्की घ्यावेत. म्हणजे बघा, बुद्धिमत्ता चाचणी हा घटक खूप महत्त्वाचा ठरतो आपल्या कंबाईनसाठी. मग बुद्धिमत्ता चाचणीचा 1-2 तासांचा शेड्यूल वगैरे तुम्ही रोज ठेवला तर ते फायदेशीर ठरतं. प्रीलाही आहे आणि मेन्सलाही आहे, त्यामुळे मेन्सची तयारी करताना ती बुद्धिमत्ता करणं हे आवश्यक आहेच ना. बघा, कंबाईनची पोस्ट काढताना महत्त्वाचे अडथळे आणि महत्त्वाच्या स्ट्रेंथ, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्या कोणासाठी अडथळे ठरू शकतात तर कोणासाठी स्ट्रेंथ ठरू शकतात. ज्यांच्यासाठी स्ट्रेंथ ठरतात त्यांना पोस्ट मिळते. ते विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, करंट अफेअर्स, हे 2 विषय आहेत. कारण बाकीच्या विषयांमध्ये सगळ्यांना जवळपास, आता पॉलिटिक्स सगळ्यांना चांगलेच मार्क मिळतात, इकॉनॉमिक्समध्ये थोडंसं मर्यादित चांगले मार्क मिळतात, इतिहासात सगळ्यांनाच मर्यादित मार्क मिळतात, सायन्समध्ये सगळ्यांनाच मर्यादित मार्क मिळतात, पण हे 2 विषय असे आहेत जे चांगले करतात त्यांना खूपच चांगले मार्क मिळतात, आणि बाकीच्यांना त्या 2 विषयामुळेच पोस्ट ठोकते आहे असं बऱ्याचदा होतं. तर करंट अफेअर्सचा अभ्यास नियमित करावा, बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास नियमित करावा. मग तुम्ही असं थोडंसं स्लॉट्स तुमचे तयार करू शकता दिवसाला, की हे विषय नियमितसाठी आणि हे विषय टप्प्याटप्प्याने, ह्या प्रकारचं टाइम टेबल तुम्ही बनवू शकता. 4-5 महिन्यांचं टाइम टेबल बनवावं आणि मेन्सचा कम्प्लीट अभ्यास संपवावा, भाषासह विषयासह कायदे विषयासहित. आणि जी एसचा जो पोर्शन आहे तो प्रिलिम्सलाही असल्यामुळे तो सुद्धा डिटेलमध्ये करून घ्यावा. आणि मग जेव्हा प्रिलिम्स तुमची 2-2.5 महिन्यावर असते, टाइम टेबल आलेला असताना, जाहिरात आलेली असताना, त्यावेळी कम्प्लीट प्रिलिम्सच्या अभ्यासाकडे वळायचं. आणि एनिवे जी एसचं जवळपास सगळंच जशाला तसंच प्रिलिम्सला असल्यामुळे तुमचा अभ्यास हा कम्प्लीट झालेला असतो, फक्त रिव्हिजन टाईप आपल्याला तिथून पुढच्या 2-2.5 महिन्याचा टाइम टेबल बनवायचा असतो, तो बनवा. काही चेंजेस, बारीक बारीक मायन्यूट जर चेंजेस तुम्हाला वाटले, जसं की सामान्य विज्ञान हा घटक तुमच्या मेन्सला नाही आहे तिथे कंबाईनमध्ये, मग सामान्य विज्ञान हा घटक प्रिलिम्सलाच आहे, तर तो तुम्हाला प्रिलिम्सच्या वेळी नव्याने वाचावा लागणार आहे, तर तो तिथे वाचण्यासाठी टाइम टेबल तयार केलं पाहिजे. जेव्हा आधी फाउंडेशनलमध्ये आपण स्टेट बोर्डमध्ये कम्प्लीट केलेला असतोच एनिवे, पण आणि तोच मोस्टली तिथं वाचायचा असतो आपल्याला एखादं पुस्तक ॲड करून, तर ते एक विषय आहे सामान्य विज्ञान. बाकी तर जवळजवळ मेन्सला आणि प्रीला दोन्हीकडे सारखंच आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही तयारी करायची. टेस्ट सिरीज किंवा टेस्ट सोडवणे, म्हणजे जे आयोगाचे पेपर सोडवण्या व्यतिरिक्त
जे क्लासेसच्या टेस्ट असतात, कारण ते एक तासात पेपर सोडवायचा असतो, मोठं चॅलेंज असतं, 100 प्रश्न एक तासात, तर काही टेस्ट आणून तरी सोडवता आल्या पाहिजेत आपण, म्हणजे आपण जर फोटोकॉपी वगैरे बोलवतल्या असतील तर त्यांच्याकडून, तर त्या प्रकारे का होईना ते नंतर, म्हणजे प्रिलिम्सच्या तयारीच्या वेळी आणि ॲक्च्युअल मेन्स देण्याच्या तयारीच्या वेळी, आत्ता नाही लगेच, तर त्या ठिकाणी तुम्ही ते करू शकता. थोडंसं टेन्शन वगैरे वाटत असेल, माझा अभ्यास झाला की नाही काही कळत नाही वगैरे, तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईनही करू शकता एखाद्या क्लासची चांगली, तर ते ऑप्शन तुमच्याकडे नक्कीच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की कराव्यात. रिव्हिजनचं तुमच्याकडे शेड्यूल असावं, म्हणजे मी मगा बोललो होतो की दोन विषय तुमचे झाले, म्हणजे समजा भूगोलावरून तयारी केलीत आणि भूगोल कम्प्लीट झाला, त्याच्यानंतर समजा पुढचा विषय इतिहास घेतला, इतिहास कम्प्लीट झाला, त्याच्यानंतर तिसरा विषय घेतला पॉलिटी, तर पॉलिटी जेव्हा तुम्ही स्टार्ट करताय त्याच्यासोबत भूगोलाचं रिव्हिजन सुरू झालं पाहिजे. चौथा विषय घेतला अर्थशास्त्र, त्यासोबत तुमचा दुसरा विषय म्हणजे इतिहास, त्याची रिव्हिजन सुरू झाली पाहिजे. अशा प्रकारचं टाईम टेबल बनवा, जो ओव्हरलॅपिंग टाईम टेबल असेल. दोन विषय कम्प्लीट झाले की पहिल्या विषयाचं, तिसऱ्या विषयासोबत पहिल्या विषयाचं रिव्हिजन, चौथ्या विषयासोबत दुसऱ्या, आणि अशा प्रकारे पुढे. रिव्हिजनला किती टाईम द्यायचा, तर साधारण 10 तास अभ्यास करत असाल तर त्याचा 5वा हिस्सा 2 तास रिव्हिजनला द्यायचे. लगेच पहिल्या महिन्यापासून रिव्हिजन सुरू करायचे नाही, पहिला महिनाभर 1.5 महिना 2 महिने साधारण तुम्हाला दोन विषय होईपर्यंत तुम्ही कम्प्लीट फुल वेळ अभ्यास म्हणूनच करा, आणि मग त्यानंतर रिव्हिजनचा स्लॉट 2 तासाचा ॲड करणं सुरू करा. बुद्धिमत्ता चाचणीला रोजचा स्लॉट देण्याचा प्रयत्न राहू द्या. करंट अफेअर्स कसं करायचं, म्हणजे रोज थोडं थोडं करायचं की वीकली करायचं, बरं संडेला वगैरे करणं खूप चांगलं राहील. न्यूजपेपरचा फायदा फारसा होत नाही, त्यामुळे न्यूजपेपर वाचण्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं, कारण ते कंपायलेशन आपण करत नाही, नोट्स आपण काढत नाही, तर मग त्याचा काही फायदा नसतो. नोट्स काढूनही अर्थ नसतो, कारण बऱ्याचशा गोष्टी अशा सातत्याने 8-10 दिवस एकच गोष्ट चालू असते, महिना महिना चालू असते, मग त्याच्यातलं ॲक्च्युअल नेमकं आपल्याला महत्त्वाचं काय हे कळणं खूप अवघड जातं. त्यामुळे न्यूजपेपर तुम्ही असं रिलॅक्स होण्यासाठी, थोडीशी माहिती गेन करण्यासाठी वाचणं वेगळं, पण अभ्यासाचा भाग म्हणून वाचू नका. त्याऐवजी मॅगझिन किंवा ते ट्रायमंथली जे मिळतं सिम्प्लिफाईडचं, किंवा मॅगझिन म्हटलं तर परिक्रमाचं चांगलं आहे, किंवा अभिनव प्रकाशनाचं ते ट्रायमंथली मिळतं, इयरबुक म्हटलं तर ते, पण ते लगेच इयरबुकवर वगैरे शिफ्ट होऊ नका. आधी मॅगझिन वाचायचा प्रयत्न करा, मंथली मासिक वाचायचा प्रयत्न करा. रविवारी, दर रविवारी करंट अफेअर्सचा अभ्यास तुम्ही मासिक वाचून करू शकता व्यवस्थित, काही नाही वाचन करायचं, वाचन करता करता, आणि ते लगेच चालू करा, म्हणजे आता फाउंडेशनल स्टडीपासूनच मासिकं वाचणं सुरू करा, कारण ते वर्षभराचे वाचायला लागतं, तुम्हाला सवय व्हायला लागतं, थोडीशी वाचताना जे महत्त्वाचं वाटेल त्याला अंडरलाईन करत चालायचं त्याच्यामध्ये पण, आणि स्टोअर ठेवायचे रिव्हिजनसाठी. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही याच्या तयारीसाठी करू शकता. फार डिटेल किंवा फार तुम्हाला कम्प्लीट सोल्युशन आहे हे असं मी बिलकुल म्हणणार नाही, कारण मी पुन्हा एकदा सांगितलं की हे माझ्या चुकांवर आधारित, मी माझ्या ज्या काही चुका झाल्या त्याच्यामुळं मला रिझल्ट हुकला असं वाटतं ह्या परीक्षांमधला. तो माझे तरी एकच होतं की करंट अफेअर्सचा अभ्यास माझा फार चांगला कधीच नव्हता, त्यामुळे प्रिलिम्सला ठीकठाक यायचं स्कोर, बट मेन्सला मात्र ते मेन्सलाही करंट अफेअर्स असायचं आणि तिथे अडकून पडायचं ते. तर जेवढं मला शक्य होईल माझे काही जे काही अनुभवाचा सार आहे तो इथे मांडण्याचा प्रयत्न केला. अजून काही कोणी गाईड कुठे करत असेल तर ते नक्की ऐका, त्या परीक्षेतून पोस्ट मिळाल्यांचं नक्की ऐका, ते जास्त महत्त्वाचं असतं. ओके, धन्यवाद.